संख्या ही एक गणिती संकल्पना आहे. इट इज अ मॅथमॅटिकल कन्सेप्ट. आता हे मॅथमॅटिकल कन्सेप्ट म्हणा, संकल्पना म्हणा, शब्द आपण वापरतो, व्याख्या करता येत नाही, म्हणजे काय हे आपल्याला सांगता येत नाही, असं कसं काय, तर याच्यामधनं बावरून जायचं काही कारण नाही. कारण आपण व्यवहारामध्ये कितीतरी गोष्टी, शेकडो गोष्टी आपण अशा वापरत असतो रोजच्या व्यवहारामध्ये की ज्या म्हणजे काय विचारलं तर आपल्याला सांगता येणार नाही. तर एक सोपा प्रश्न तुम्हाला आणखीन विचारतो, बघा, खुर्ची म्हणजे काय सांगा बरं. तर सगळेजण खुर्चीवर बसलेत, पण खुर्ची म्हणजे काय विचारलं तर काही सांगतात नाही. खुर्चीवर बसू नको म्हटलं की कुठे बसायचं नाही ते कळतं आपल्याला, खुर्ची म्हणजे काय ते कळतं, पण म्हणजे काय असं विचारलं, खुर्ची म्हणजे काय त्याची व्याख्या सांगा तर सांगता येत नाही. तुम्ही आता विचार करा, निर्निळे प्राणी आहेत, बकरी म्हणजे काय, व्हॉट इज कॉल्ड अ गोट, सांगा. त्याला चार पाय असतात, दोन कान असतात, होईल का पुरेसं वर्णन हे नाही होणार. पण हे जे आहे यालाच म्हणायचं की या ज्या संकल्पना आहेत या आपल्याला हळूहळू अधिकाधिक चांगल्या समजत जातात. खूप लहान मूल जर असेल, 2 वर्षाचं मूल जर असेल, तर त्याला बकरी आणि कुत्रा याच्यातला फरक नाही समजत. ती बकरी दिसली तरी भाऊ म्हणते, बरोबर आहे की नाही. त्याचं कारण त्यातले जे फरक आहेत बारकावे हे त्याला कळायला हळूहळू वेळ लागतो. तर तसंच आपण जसं जसं आणखीन शिकत जातो तसे तसे त्या त्या विषयातले बारकावे आपल्याला आणखीन आणखीन समजायला लागतात. तेव्हा संख्या म्हणजे काय हे जरी सांगता येत नसलं तरी त्याने काही बिघडत नाही. आपल्याला संख्या वापरता येतात, लिहिता येतात, सगळं येतात. मुळात प्रश्न असा आहे की या संख्या, ही जी काही संकल्पना माणसाच्या मनामध्ये आहे, ही कुठून कशी निर्माण झाली असेल ना. तर याच्यासाठी एक मानलं जातं की माणूस हा कधी आदिम काळामध्ये कधीतरी जंगलात राहत असेल, तुम्हाला माहिती असेल, कुठेतरी वाचलं असेल तुम्ही, मग तो हळूहळू पाण्याच्या जवळ येऊन राहायला लागला, नदीकाठी वगैरे, कारण तिथे आयुष्य जास्त सुसह्य व्हायला लागलं. मग तो काही साधनसंपत्ती गोळा करायला लागला, विशेषतः जनावरं की जी त्याला उपयोगी होती, गाई असतील, बकऱ्या असतील, मेंढ्या असतील, व्हॉट एव्हर इट इज. आता प्रश्न असा आला की त्या काळामध्ये माणूस शेती करत होता, सगळं करत होता, तो त्यावेळेला व्यवहार कसा करत असेल. म्हणजे एक साधी गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी समजा गाई पाळलेले, गाई तो चरायला घेऊन गेलेला. आता त्या गाई चरत रानोवळ फिरत असतील इकडे तिकडे, आता संध्याकाळ झाली की गाई परत घेऊन यायच्या आहेत. आता सगळ्या गाई ह्या परत आल्या का नाही हे त्याला कसं कळत असेल, कारण त्याला गणित तर काही येत नाही, एका दोन त्याला माहीतच नाही, हे लक्षात घ्या. कारण तो आधीच आदी काळातला माणूस आहे तिथे. मग तो काय करत असेल, त्याला कसं कळत असेल की एखादी गाय रानामध्ये विचारून राहिली आहे का दुसऱ्या कोणाच्या तरी आपल्या कळपामध्ये आलेली आहे. तर असं मानलं जातं की त्यांनी काहीतरी डिव्हायसेस, म्हणजे काहीतरी योजना त्याच्या आखलेल्या होत्या. कदाचित गायी बांधण्याकरता त्यांनी काही झाडं ठरवलेली असतील, काही जमिनीमध्ये कुंट्या रोवलेल्या असतील, आणि एक एक गाय आली किंवा एक एक मेंढी आली की ते एकेका खुंटीला बांधत आहेत. असं तो काहीतरी करत असणार तिथे, कारण संरक्षण सुरक्षा पाहिजे. आणि मग जर एखादी दुसरी आपल्या भाषेत एखादी दुसरी काही खुंट्या जर उरल्या तर मग त्याला कळत असेल का नाही क्या रे काहीतरी गायी आपल्या कमी आहेत तिथे, हे त्याला कळत असेल. तो शब्दात नसेल सांगू शकत, पण त्याला मनात कळत असणार तिथे. तेव्हा गणितामध्ये एक बेसिक इम्पॉर्टंट, फार महत्त्वाची मूलभूत संकल्पना आहे, त्याला म्हणतात एकास एक संगती. हे गणितात आलं की खूप अवघड वाटायला लागतं. आता एकास एक संगती ही संकल्पना फार सोपी आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं की एक खुंटी एक गाय, एक खुंटी एक गाय, म्हणजे काय झालं, एकास एक संगती झाली, एका खुंटीला एक गाय. आत्ता तुम्हाला विचारलं की इथे किती विद्यार्थी आहेत, आत्ता त्या मुलींनी सांगितलं तसं आपण मोजण्यासाठी काय वापरतो, संख्या वापरतो. आपण म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6 असं करत जातो तिथे. याचा अर्थ नकळत आपल्या मनामध्ये संख्यांचे काही संच असतात. देर आर सम सेट्स ऑफ नंबर्स ऑफ नॅचरल नंबर्स इन अवर माइंड.
आणि आपण त्याच्याशी त्याची सांगड घालत असतो. एक एक संख्या एक विद्यार्थी, एक संख्या एक विद्यार्थी. आणि समजा 57 हा शेवटचा नंबर असेल तर तुमच्याकडे तो जो 1 to 57 हा जो नंबरचा सेट आहे तो सेट आणि हे सगळे विद्यार्थी याच्यामध्ये 1 to 1 कॉरस्पॉन्डन्स झाला, एकाच एक संगती झाली. द लास्ट नंबर इज 57, दॅट्स वाय यू से, म्हणून तुम्ही असं म्हणता की या वर्गामध्ये आत्ता 57 विद्यार्थी, देर आर 57 स्टुडंट्स. सो 1 to 1 कॉरस्पॉन्डन्स ही काय फार गहन संकल्पना नाही आहे. तेव्हा संख्या ही जी संकल्पना आहे ती मनामध्ये येण्यासाठी हा बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे मुळामध्ये ही मूलभूत संकल्पना आहे. 1 to 1 कॉरस्पॉन्डन्स ही असली पाहिजे. आता इथे पहिलीला विद्यार्थी जे असतात, तुम्ही आता पहिलीत असताना काय गणित शिकलं आहे तुम्हाला काय आठवणार नाही, पण आत्ता पहिलीच्या पुस्तकातलं एक चित्र मी इथे आणलेलं आहे त्याच्यावरनं मी आत्ता काय सांगतो तुम्हाला ते कळेल. आणि म्हणजे संख्या म्हणजे काय शब्द जरी सांगता आलं नाही तरी संख्या म्हणजे काही संकल्पना आपल्या मनामध्ये आणखीन स्पष्ट होऊ शकेल. तर पहिलीच्या पुस्तकातलं चित्र आहे बघा. तुमचे कोणी भाऊ बहीण असतील शेजारी पाजारचे मुलं त्यांच्याकडे तुम्हाला सापडेल. काय दाखवलं याच्यामध्ये, तर इथे आत्ता गणिताच्या भाषेत बोलायचं तुम्हाला समजेल की तिथे सेट्स दाखवलेले आहेत, संच आहेत. पण हा संच शब्द आम्ही पहिलीत नाही वापरत, पुस्तक तयार करताना नाही वापरत. काहीतरी समूह आहेत, ग्रुप्स आहेत ऑब्जेक्ट्सचे. आता याच्यात काय दाखवलेलं आहे बघा, की तिथे पक्षी आहेत, बोटं आहेत, कार्स आहेत, डॉट्स आहेत, बॅट आहेत, घरं आहेत. आता ह्या सगळ्यांच्या मध्ये वस्तूंचे ग्रुप वेगळे वेगळे, वेगवेगळ्या वस्तूंचे ग्रुप्स आहेत, पण त्याच्यामध्ये काहीतरी एक सारखेपणा आहेत. आहे ना सारखेपणा काहीतरी, काय आहे? तर जेवढे डॉट्स आहेत तेवढीच बोटं आहेत, तेवढ्याच कार्स आहेत, तेवढीच घरं आहेत. हा काहीतरी सारखेपणा आहे. आणि या सारखेपणामधनं आपल्या मनामध्ये जी संकल्पना निर्माण होते त्या संकल्पनेला म्हणायचं संख्या. हे मी तुम्हाला समजावून सांगतोय, ही व्याख्या नाही. दिस इज नॉट अ डेफिनेशन ऑफ नंबर, दिस इज हाऊ द कॉन्सेप्ट ऑफ नंबर इज जनरेटेड इन अवर माइंड. तेव्हा सेट किंवा संच हा त्याचा बेस आहे आणि त्याच्या आधाराने संख्या ही संकल्पना आपल्या मनामध्ये येते. वी कॅन इमॅजिन द कॉन्सेप्ट ऑफ ए नंबर. आता हा कॉन्सेप्ट असला तर तो आपल्याला व्यक्त करायचा आहे, सांगायचा आहे दुसऱ्याला किंवा दुसऱ्याच्याकडनं समजून घ्यायचं आहे, तर आपल्याला काहीतरी भाषेची आवश्यकता असते, खुणांची आवश्यकता असते. गणिताची भाषा ही सगळी खुणांची आहे तुम्हाला माहिती. आणि म्हणून काय आहे की ह्या ज्या सगळ्या नंबर्स आहेत ह्या सगळ्या आहे याच्यासाठी काय काय आपण सिम्बल्स तयार केलेले आहेत. अँड दीज सिम्बल्स आर कॉल्ड ॲज न्यूमरल्स. आता इथे मध्ये तीनचं चिन्ह काढलेलं आहे. आता आपण काय म्हणतो ती तीनही संख्या आहे. खरं म्हणजे ते तीन या संख्येचं न्यूमरल आहे, तीनही संख्या दाखवणाऱ्याचं एक चिन्ह आहे, हे लक्षात घेतो. आता संख्या ही वेगळी गोष्ट आहे, लक्षात आलं. आणि ती आपल्याला सांगण्यासाठी आपण वापरला आहे तो एक सिम्बॉल आहे, त्याला इंग्रजीमध्ये न्यूमरल म्हणतात, मराठीमध्ये संख्येसाठी वापरलेलं चिन्ह किंवा संख्याचिन्ह म्हणतात. आता तिथे वगैरे जे अक्षरामध्ये लिहिलेलं आहे ते त्या संख्येचं नाव आहे. म्हणजे बघा तुम्ही संख्येच्या संबंधाने आपण नवीन नवीन म्हणण्यापेक्षा तुम्हाला कदाचित नवीन वाटतील अशा काही गोष्टी वापरताय तुम्ही हे सगळं. तेव्हा संख्या ही एक संकल्पना आहे, म्हणजे काय ते सांगता येत नाही, पण त्या संख्येला नाव आहे. आता इथल्या संख्येचं नाव आहे 3 आणि ते जे आपण काही चित्र तिथे काढलेलं आहे तो काय संख्येचा सिम्बॉल, इट इज अ न्यूमरल फॉर दॅट नंबर. तेव्हा आपण जे जे काही इथे लिहितो तिथे न्यूमरल्स असतात त्या संख्येचे. आता मी पुढे बोलल्यानंतर पुढच्या काही भागानंतर तुम्हाला हा कन्सेप्ट आणखीन स्पष्ट होईल की न्यूमरल आणि नंबर याच्यामध्ये आणखीन काय फरक आहे. कारण आपल्याला हे 3 आणि ते याच्यात काय म्हणजे ते 3च काय वेगळं आहे त्याच्यात असं वाटतं. आता मला आणखीन एका प्रश्नाचं उत्तर सांगा की 3 ही संख्या सांगण्यासाठी एवढे एकमेव चिन्ह वापरत आहे का अजून एखादं वेगळं चिन्ह तुमच्या माहितीत आहे? इज देयर एनी अदर सिम्बॉल फॉर द सेम नंबर 3 दॅट यू नो? येस, रोमन्समध्ये 3 हीच संख्या दाखवतात, पण ते असे नाही लिहित. मग कसे लिहितात? 3 आय काढतात ओळीने, कॅपिटल आय, बरोबर आहे ना? मग आता ते 3 कॅपिटल आय तुम्हाला दिसले तरी त्याच्यावरून तुम्हाला काय समजतं?
पानावरती आहेत समजा एखाद्या पुस्तकाच्या पेजवरती आहेत. वॉट डू अंडरस्टँड? द पेज नंबर इज 3. सिम्बॉल बदलला, लक्षात घ्या, पण अर्थ तोच आहे तिथे. तेव्हा नंबर, त्याचं न्यूमरल आणि त्याचं नेम या तीन वेगळ्या गोष्टी आहेत. ती पहिली हा भाग लक्षात घ्यायचा आहे. आता या संख्या आपण कशा लिहितो त्याचा थोडासा आपण विचार करूया. आता पहा, इथे काय लिहिलं आहे तुम्हाला सगळ्यांचं असतं. कुठली कुठली संख्या लिहिलेली आहे? हा, येस, संपडी बोला ना. एवढा अवघड प्रश्न आहे का? आता घाबरला तुम्ही काहीतरी वेगळं सांगतात म्हणून. कुठला नंबर आहे? 302. याच्यात सगळे युनानिमसली सगळ्यांना मान्य आहे की दिस इज 300 302, नथिंग एल्स. आता मी याच्याबद्दल नंतर वेगळंच बोलणार आहे. तुम्हाला कदाचित विश्वास नाही बसणार तुमचा, पण बोलणार आहे. आता हा लिहिताना आपण काय पद्धतीने लिहितो आपल्याला माहिती आहे. आपण काय काय करतो इथे की ऑब्जेक्टच्या मदतीने तुम्ही हे शिकलेलं आहात, तर त्या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी काय आम्ही आणल्या नाही आहेत. की वेन दे 10 ऑब्जेक्ट्स आर देअर, वी गॅदर देम टुगेदर. म्हणजे 10 वस्तू झाल्या की एकत्र बांधतो अँड वी कॉल इट ॲज अ ग्रुप ऑफ 10. किंवा मराठीमध्ये त्याला दशक म्हणतात. असे 10-10 दशक झाले की ते एकत्र ग्रुप मांडतो, त्याला वेगळी प्लेस देतो, त्याला काय म्हणतो आपण शतक किंवा 100 प्लेस. तेव्हा तिथे हे 3 जे आहेत ते 300s आहेत. 10s काही नाही आहेत. काही नाही आहेत सांगण्यासाठी आपण काय केलं? तिथे 0 मांडलं. आणि नंतर सिंगल्स जे काय आहेत, दे आर टू युनिट्स ऑर 2 सिंगल्स, हे आपण मांडले ना. आता इथे आपण ही जी संख्या आपण लिहितो, ही पद्धत आहे, याला आपण दशमान पद्धत म्हणतो. किंवा इंग्रजीमध्ये याला 10 बेस सिस्टीम किंवा डेसिमल सिस्टीम म्हणतात. या पद्धतीने आपण संख्या लिहितो. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की ही संख्या अशी लिहिली तर चालेल का? हा आपण कधी विचारत नाही त्याला किती वर्ष संख्या आपण वापरतो. तर तो असा लिहिला तरी चालतो हे लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की आपण वरती लिहिलेलं आहे तिथे कुठल्या प्लेसवर कोणता डिजिट आहे हे लिहिलेलं आहे. 10 प्लेसवरती काही नाही आहे ना. म्हणजे 100 प्लेसवरती 3 आहे, युनिट्स प्लेसवरती 2 आहे. सो द नंबर इज 302, दॅट इज 302. वॉट इज रॉंग इन इट? आपल्याला अशी सवय लागलेली आहे की तिथं काहीतरी दिसलंच पाहिजे. आता मला एक सांगा की भारत स्वतंत्र किती साली झाला? एक जण 1 at a time मागून पण बोला, काय हरकत नाही आहे. व्हॉट इज द इयर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ अवर नेशन? येस, 1947. व्हॉट इज मीन्ड बाय 1947? व्हॉट इज मीन बाय 19 इन युअर वर्ड्स? 1900. मग आता पहा, तुम्ही बोलताना त्यांनी जे सांगितलेलं आहे ते 1947. मग आता तो नंबर लिहिताना मी जर या एजच्या खाली 19 लिहिलं, मग पुढे 10च्या खाली 4 आणि समजा युनिट्स प्लेसमध्ये 7 लिहिलं तर नाही का चालणार? चालेल ना. तर असा काही कायदा नाही आहे की जो 1000 असला की तो 1000. तुम्ही 1900 जर म्हणताय तर त्या एजच्या 1900 म्हणजे एजच्या काय कॉलम आहे त्याच्यामध्ये तुमचा तो 19 येणार आहे. तिथे रेग्युलरली वापरतो आपण याच बरोबर ना. आणि म्हणून ह्याही अँगलनी तुम्ही संख्या लेखनाचा विचार करा. एक सिम्पल गोष्ट असते की इथे हा जो सिम्बॉल आहे 302, तर तो 302 सिम्बॉल तुमच्या समोर आल्यानंतर त्याची वेगळी वेगळी इंटरप्रिटेशन्स तुमच्या लक्षात आली पाहिजेत. अर्थात इथे एच वगैरे लिहिलं आहे म्हणून हे जर मी काढून टाकलं. आता आपण काय करतो, मी सवय आपल्याला तसंच झालेली आहे की सरावानी पहिली दुसरी जी पुस्तकं तुम्ही पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला प्रत्येक संख्याच्या वरती युनिट्स, 10s, 100s असं सगळं लिहिलेलं असतं. आणि थोडं मुलं दुसरीत तिसरीत गेली की ते वरचं लिहिलेलं काढून टाकतात. का काढून टाकतात? की ते आता आपल्या डोक्यात फिक्सेशन झालेलं आहे की सेकंड डिजिट म्हणजे 10th प्लेसचा आहे, 4th डिजिट म्हणजे 1000 प्लेसचाच आहे. हे डोक्यात पक्कं झालेलं आहे आपल्या हातात. सो इट्स नॉट नेसेसरी टू राईट एव्हरी टाईम द नेम्स ऑफ द प्लेसेस.
मग ते जर लिहायचे नसतील आपल्याला तर मग काहीतरी प्रोव्हिजन पाहिजे. मग आता मला त्या प्लेसेस न लिहिता 302 लिहायचा असेल तर मी कसं लिहिणार? मग फक्त 302 हे दोन डिजिट लिहून चालेल का? तर नाही चालणार तिथे, कारण आपल्याला सांगायचं आहे 10th प्लेसमध्ये काही नाही आहे आणि म्हणून तो हा 0 जो आहे हा डिजिट तिथे या ठिकाणी आपल्याला लिहिणं ऑब्लिगेटरी आहे. किंवा वरती जर आपण प्लेसेसची नावं लिहिणार नसू तेव्हा, नाही तर तो नंबर 32 होईल. लक्षात आलं? तेव्हा झिरोचा रोल काय आहे याच्यामध्ये, आणि झिरो हा एक गणितामधला फारच इम्पॉर्टंट नंबर आहे. तो इतका इम्पॉर्टंट नंबर आहे की इट इज सेड दॅट झिरो इज द हिरो ऑफ मॅथमॅटिक्स. कारण गणितामध्ये अत्यंत नाटाळ माणूस आहे तो, तुम्ही दाखवून देईन कसा नाटाळ होतो. अनेक प्रॉब्लेम जर कोणी निर्माण केलेले असतील तर ते झिरोने निर्माण केलेले आहेत. मुलांच्या आयुष्यातही मोठा प्रॉब्लेम गणिताचा हा झिरोनेच निर्माण केलेला आहे, कारण काय चुकलं की शून्य मार्क. आणि त्याच्यामुळे ते रिपल्स वाटते, ते नको ते काय शून्य मार्क देत. तुम्ही निबंध कसाही लिहिला तरी 10 पैकी 2 तरी मार्क शिक्षक देतात ना. होते कोणी दर निबंधाला शून्य मार्क नाही देत ना, पण गणितात खाड दिसू शून्य. तेव्हा फार इम्पॉर्टंट नंबर आहे हा. आता इथे आता पुढे झिरो हा जो नंबर आहे याला पहिल्यांदा नंबर मानलं जात नसे. याचं कारण आहे असं की आपण नंबर्स हा जो कॉन्सेप्ट शिकलो हा कशाच्या आधाराने शिकलो? की ऑब्जेक्ट्स आहेत काहीतरी. आता तुम्हाला ते 3 चित्र दाखवलं होतं ना, त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स, त्याच्यातनं तुम्हाला ती संकल्पना आली. आता एखाद्या ठिकाणी काहीच नसेल तर तिथे नंबरची कन्सेप्ट तुमच्या मनात येईल का? येत येणार. तुम्ही येण्याच्या पुरे हॉल रिकामा होता. आता तुम्हाला विचारलं की दादा हॉलमध्ये कोणी आहे का बघ, तर कोणी असं उत्तर देत नाही की हॉलमध्ये शून्य विद्यार्थी आलेले आहेत. असं कोणी सांगतं का? नाही सांगत. मग काय सांगतात? की अजून कोणी आलेलं नाही आहे, नोबडी इज देअर, असंच आपण सांगतो. पण पुढे पुढे अशी गरज वाटायला लागली की नंबर्स हा कॉन्सेप्ट जरी आपल्याला सेट्समधल्या ऑब्जेक्ट्समधनं मिळत असला तरीसुद्धा झिरो याला गणितामध्ये नंबरचं स्थान दिलं पाहिजे. वी मस्ट ॲश्युम दॅट झिरो इट्सेल्फ इज अ नंबर. गणितामध्ये खूप गोष्टी या माणसाने ठरवलेल्या आहेत. याचं कारणच असं आहे की मॅथमॅटिक्सचे जे मॅनमेड सब्जेक्ट, ही ज्यांना ही डोकेदुखी वाटते की कुणी हा विषय शोधून काढला, त्याचं उत्तर आपणच हा विषय शोधून काढला हेच आहे. तुम्हाला इतिहास जे घडून गेलेलं आहे काळानुरूप ते आहे, भूगोल तुमच्या अवतीभोवती आहे, विज्ञान तुमच्या अवतीभोवती आहे, ते तुम्ही फक्त उकरून शोधून काढता. तुम्ही गणित हे 1, 2, 3, 4 कुठे ब्रह्मदेवाने पाठवलं आहे का, किंवा कुठल्या जग निर्माण करणाऱ्या माणसांनी लिहून पाठवलं होतं का? नाही, हे आपल्याच डोक्यात आलं. तेव्हा मॅथमॅटिक्स इज अ मॅनमेड सब्जेक्ट, आणि म्हणून याच्यात खूप गोष्टी अनुभवाने गरज म्हणून माणसाने ठरवून टाकल्या. त्याच्यात एक गोष्ट अशी ठरवून टाकली की झिरोला नंबर म्हणायचं सेट्समध्ये नसले तरी.